ठिकाणी आवर्ती बदल व अनावर्ती बदल यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। तर आवर्ती बदल म्हणजे काय? आवर्ती बदल म्हणजे जो बदल काही कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतो अशा बदलाला आवर्ती बदल असे म्हणतात। उदाहरण सांगायचं झाल्यास सूर्योदयानंतर काय होतो? सूर्यास्त होतो। दिवसानंतर काय येते? रात्र येते। समुद्रामध्ये भरतीनंतर काय येते? तर ओहोटी येते। अशा प्रकारचे जे बदल आहेत काही कालावधीनंतर काय होतात? हे बदल पुन्हा पुन्हा घडून येतात। अशा बदलांनाच काय म्हणतात? अशा बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात। तर त्याचा विपरीत म्हणजे त्याचा उलट कसा असतो? अनावर्ती बदल। अनावर्ती बदल जो बदल घडून येताना म्हणजे पुन्हा कधी घडून येईल याचा निश्चित असा कालावधी नसतो, म्हणजे तो बदल घडून येत असताना काही ठराविक असा कालावधी ठरलेला नसतो। तर अशा प्रकारच्या बदलांना अनावर्ती बदल असे म्हणतात। अनावर्ती बदलाचं उदाहरण सांगायचं झाल्यास आकाशातून उल्का पडणे हा जो बदल आहे हा काही ठराविक आहे का? नाही। हा बदल कसा आहे? काही कालावधीनंतर पुन्हा घडेल याची शाश्वती नाही, म्हणून हा जो बदल आहे हा कसा आहे? अनावर्ती बदल आहे। झाडावरून पक्षाचं उडून जाणं हा जो बदल आहे कसा आहे? अनावर्ती बदल आहे। पुन्हा काही कालावधीनंतर तो पक्षी तिथे त्या ठिकाणी बसेल झाडावर आणि अजून उडून जाईल हा काही ठरलेला कालावधी आहे का? नाही। तर हा कसा आहे? अनावर्ती बदल आहे। अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी आवर्ती बदल व अनावर्ती बदल याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे।